देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एकामागून एक झटका बसतोय. आता काँग्रेसचे बडनेते आणि माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी पक्षाला रामराम ठोकला. गेल्या 46 वर्षांपासून ते काँग्रेसचे सदस्य होते. काँग्रेसच्या प्रभारी सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. निवडणुकांच्या आधीच अश्विनी कुमार यांनी राजीनामा दिल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देऊन कुमार भाजपमध्ये जाणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या 2 वर्षात अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, जितीन प्रसाद, सुष्मिता देव, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील नाराजी आणि धुसफूस सतत चव्हाट्यावर यायला लागली आहे. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट नवीन पक्ष स्थापन केला. यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे राजीनामा नाट्य रंगले. आता पंजाबमध्ये तिकीट वाटपावरून काँग्रेस पक्षाला अडचणींचा सामना करावा लागतोय. तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. कारण काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केली. नवज्योत सिंह सिद्धू नाराज असल्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामा दिल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे बडनेते आणि माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी पक्षाला रामराम ठोकला. अश्विनी कुमार हे काँग्रेसमधून बाहेर पडल्याने जुने नेतेही नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. तर याआधी मागील महिन्यातच माजी केंद्रीय मंत्री RPN सिंग हे देखील पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सिंह यांच्या रूपाने काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक मोहरा गळाला लागला. काँग्रेसने नुकतीच 30 जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यात सिंह यांचाही समावेश करण्यात आला होता. मात्र लगेचच त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने मोठा धक्का बसला होता. भाजपने स्टार प्रचारकालाच गळाला लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आता अश्विनी कुमार यांच्या रूपाने महिनाभरातच पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला. अश्विनी कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला असून त्यात त्यांनी सांगितले की मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेत आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून आणि माझा सन्मान कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेत आहे. पक्षाच्या बाहेर राहून व्यापक देशहिताचे काम करण्याचा माझा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे अश्विनी कुमार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं. अश्विनी कुमार हे पंजाब राज्यातून राज्यसभा खासदार होते. येत्या 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच अश्विनी कुमार यांनी राजीनामा दिल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो. कारण अश्विनी कुमार हे सोनिया गांधी यांचे विश्वसनीय नेते होते. जी 23 नेत्यांच्या काळातही त्यांनी सोनिया गांधींच्या बाजूनं भूमिका घेतली होती. असे असतानाही कुमार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या. कुमार हे 2002 पहिल्यांदा पंजाबमधून राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 2004 आणि 2010 ते पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे कायदा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता अश्विनी कुमार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्यानं काँग्रेसच्या गोटात एकच अस्वस्थता पसरली असून हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो असे राजकीय जाणकार सांगतात. पंजाब प्रांत हा भाजपसाठी नेहमीच आव्हानात्मक ठरला. दरम्यान अश्विनी कुमार यांनी अन्य पक्षात प्रवेश करण्याबाबत अद्याप कुठलेही सुतोवाच केले नाही. मात्र राजकारणात कुणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोणाचा शत्रू नसतो. त्यामुळे अश्विनी कुमार हे काँग्रेसला सोडल्यानंतर अन्य कुठल्या पक्षात प्रवेश करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान अनेक बडे नेते सोडून जात असताना काँग्रेस पंजाबात आपली सत्ता कायम राखतो की भाजप काँग्रेसच्या भूमीत आपला कमळ फुलवतो हेच पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.